शांतिनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित सन्मती विकास केंद्राच्या ठिकाणी महापुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना धीर आणि दिलासा देण्यासाठी दररोज अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे। त्यांच्या मनातील भीती दूर होण्यासह त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम व माहितीपट दाखविण्यात येत आहे। येथील शांतिनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित सन्मती विकास केंद्राच्या ठिकाणी महापुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना धीर आणि दिलासा देण्यासाठी दररोज अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे। त्यांच्या मनातील भीती दूर होण्यासह त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम व माहितीपट दाखविण्यात येत आहे। गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदी पाणी पातळीत प्रचंड वेगाने वाढ होऊन नदी काठावरील अनेक नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले, त्यामुळे तेथील हजारो कुटुंबांना नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या निवारा छावण्यात स्थलांतरित व्हावे लागले। पिभा पाटील मळा परिसरातील पूरबाधित काही कुटुंबे महासत्ता चौक परिसरातील सन्मती विकास केंद्रात स्थलांतरित झाली आहेत। या ठिकाणी जवळपास 400 नागरिक असून त्यांना दोन वेळचे जेवण देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बांधकाम सभापती उदयसिंह पाटील यांनी घेतली आहे। या ठिकाणी असलेल्या पूरग्रस्तांना धीर देण्याबरोबरच त्यांच्या मनातील भीती व चिंता दूर व्हावी या उद्देशाने दररोज सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत। त्याचबरोबर धार्मिक आणि कोरोना संबंधित माहितीपट दाखवण्यात येत आहेत। मंगळवारी अंगारकी संकष्टी निमित्त येथे सर्वांनी मिळून श्री गणरायाची महाआरती केली, त्यानंतर शाहीर संजय जाधव यांचा पोवाड्याचा कार्यक्रमही झाला। अशा मनोरंजनाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना दिलासा आणि धीर मिळत असून त्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे हास्य फुलत आहे। या उपक्रमासाठी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, सुनील मुधोळकर, नितीन कोकणे, संजय बेडक्याळे, भिकाजी देशिंगे, प्रसाद अनुकरण, अभिजित रवंदे, युवराज शिंगाडे, रणजित शिंगाडे, नगरसेविका सौ दीपाली बेडक्याळे, नगरसेविका सौ रूपाली कोकणे, सौ लक्ष्मी उदयसिंह पाटील हे प्रयत्नशील आहेत, तर शांतीनाथ शाळेचा स्टाफ तसेच राष्ट्रवादी दलाचे विशेष सहकार्य मिळत आहे। त्याचबरोबर उदयसिंह पाटील यांना नगरसेवक रवींद्र माने, भाऊसो आवळे, सौ स्मिता संजय तेलनाडे यांचेही सहकार्य मिळत आहे। उदयसिंह पाटील विभागाचे असतील किंवा शाश्वतचे आणि सर्व असतील आणि या ठिकाणी सर आणि मदत केलेलं आहे आणि फार मोठं पुण्य किंवा काम केलं नाही, माणसानं माणसाला मदत करायची असतील हेच आम्ही या ठिकाणी दाखवलेलं आहे। आणि आमचे नेते उदयसिंह पाटलांनी जो काही खर्च असेल सर उचलून त्यांनी कधीही बोलून दाखवलं नाही किंवा माझं नाव देव असं म्हटलं नाही, परंतु भावाच्या घरात भाऊ दिसून राहत नाही, परंतु आज या इंद्रजीमध्ये महापूर आल्यावर तुम्ही सर्व एक कुटुंबासारखं राहिला आणि आता आपला अंगारकी संकेत सुद्धा देऊन आहे आणि आपण यानंतर
गणपती आणखी कळले की लवकरात लवकर पूर्ण होते आणि आपण आपल्या घरात जाऊन आपण सुरक्षित राहू या ठिकाणी गणपतीची आरती कळवले आणि इथून पुढे काही पद्धत होते तर शापूरचं धान्य उदयसिंग पाटील आपल्या पाठ्यामध्ये एवढं संपर्क संपलं जय महाराज।